खिलारी आय केअर महाराष्ट्रात प्रथमच एसीलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस फक्त रुपये 295 पासून सुरू। श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच कार झायस जर्मनी या मशीनद्वारे अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि फेको शस्त्रक्रिया रुपये फक्त 5,000 पासून सुरू। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर एसटी स्टँडच्या बाजूला, संगमनेर जिल्हा अहमदनगर। संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। हिवरगाव पठार गावात राहणाऱ्या 10 वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीचा 55 वर्षीय नराधमानं विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार या ठिकाणी घडली आहे। तर या आरोपीला घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याला न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयानं आरोपीला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। या आरोपीवर पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। एक घटना घडली आहे, त्यामध्ये एक 50-55 वर्षाचा आरोपीने लैंगिक अत्याचार करण्यात आले। त्याच्यामध्ये आपण 354, 354A, 354B ॲट्रॉसिटी आणि पॉक्सो सेक्शन 10 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपी अटकेत आहे आणि त्याला 28 तारखेपर्यंत कोर्टाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। तर या घटनेचा तपास संगमनेरचे DYSP राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले, पोलीस कॉन्स्टेबल वायाळ हे करतायत। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।